कडेगावात कोट्यवधीच्या नोटा रस्त्यावर उधळल्या. नोटा उधळून बँक मॅनेजरचा निषेध. सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिस साठी जागा, दुकान गाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा. शहरातल्या महत्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत. बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट आपल्यासाठी. रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राइड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक. प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स. आमचा पत्ता रेवा आयकॉन, कराड रोड, विटा. कडेगाव इथं रस्त्यावर कोट्यवधींच्या नोटा उधळत बँक मॅनेजरचा निषेध करण्यात आला. बँक मॅनेजरच्या निषेधाच्या घोषणा देत रस्त्यावर नोटा उधळण्यात आल्या. इथल्या शिवशक्ती फाउंडेशनच्या प्रमोद मांडवे यांनी शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरवर कारवाई करा, लोकांचे पैसे परत करा, अन्यथा आम्ही त्यांची रस्त्यावरून नग्न धिंड काढू, असा इशारा यावेळी दिला. कडेगाव चौकापासून ते बँक ऑफ इंडियापर्यंत कोट्यवधी रुपये उधळत हे आंदोलन करण्यात आलं. आपल्या अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या प्रमोद मांडवे यांनी बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरवर कारवाई करण्याची मागणी करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी बघ्यांचीही चांगलीच गर्दी झाली होती. यावेळी शेतकरीही चांगल्या संख्येनं उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज की जय. शेतकऱ्यांच्याकडून पैसे उकळल्या प्रकरणी बँक मॅनेजरकडे विचारणा मांडवे यांनी केली असता मॅनेजरनं मांडवे यांनाच धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय. माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत, नॅशनल पॉलिटिक्स मध्ये माझी चांगली ओळख आहे, तू माझ्या नादाला लागू नकोस, असं म्हटल्याचं रेकॉर्डिंग सुद्धा सोशल मीडियावर फिरत आहे. लिखा है दीजिए ना, आप रिटर्न में दीजिए ना, मेरे को रिसीव दीजिए मेरे को. क्रिएटिव काम करो, बेकार का समाज सुधारक बने रहते हो. अरे आप मेरे को मत सिखाओ, आपके मन से मैं थोड़े करने वाला हूँ. आपका क्या दिक्कत है, मैं क्या बोल करूँ. कोई दिक्कत नहीं, ठीक है ना सर. आप मेरे को ऐसा कंसल्ट मत कीजिए, ये करो वो करो, मैं देखिए मिस्टर डिसाइड करो ना क्या करेंगे. एनर्जी जो है यंग हो वो पता है मेरे, वो पता है मेरे, ये निगेटिव पॉजिटिव वो भी पता है मेरे. मैं पैसा इधर उधर करता नहीं है निगेटिव के लिए, तो उतना तो मैं नहीं. अरे वो आप देख लो, मेरे को वो ये दे दो, वो जो टाइम बर्बाद किए ना उसके ऊपर कंप्लेंट करो, जाओ. अरे मेरे को नहीं चाहिए यार, मेरे को वो रिसीट दे दो आप, बाकी का रिसीट दे दो, खत्म हो गया. क्या है, मैं तो रुकने वाला हूँ थोड़ी, मेरा घर थोड़ी है, मैं रहने वाला हूँ इधर. अरे मैं हूँ ही नेता, नेतागिरी करता नहीं हूँ, ही करता नहीं हूँ, करता नहीं हूँ यार, रियल में हूँ मैं. आपको कुछ बोला हूँ, ठीक है, आप मेरे को मत सिखाइए. नेशनल पॉलिटिक्स में मोदी जी तक हमको जानते हैं. हाँ ठीक है, मोदी जी से आप ले क्या ये हुआ.
फिर मोदी जी को बोल के मेरे को अंदर भी करवा लीजिए, नहीं तो देशद्रोह के आरोप में मेरे को देश से बाहर निकाल लीजिए। तो अभी मोदी जी को जानते हैं तो क्या करेंगे। अरे आप मत यार, मेरे को ऐसा मत बोलो। कोट्यवधींच्या नोटा कशा उधळण्यात आल्या आणि याबाबत प्रमोद मांडवे काय म्हणाले बघूया। नमस्कार, कडेगाव बँक ऑफ इंडिया शाखा कडेगाव इथं लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि जे शेतकरी ज्यांची कर्ज थकलेले आहेत, जे शेतकरी कर्ज भरू शकले नाहीत अशा शेतकऱ्यांना बँकेचे मॅनेजर राजेश कुमार यांनी ओटीएच्या नावाखाली गंडवलं आहे। ओटीएच्या नावाखाली त्यांच्याकडून जास्त पैसे गोळा केलेले आहेत आणि ॲक्च्युली रक्कम बँकेला कमी दिलेली आहे। तुम्हाला एक उदाहरण सांगतो, बँकेमध्ये जर समजा एखाद्या शेतकऱ्याचं 2 लाख रुपये कर्ज थकीत असेल तर त्या शेतकऱ्याला बँकेनं 1.5 लाख रुपये किंवा जे व्याज असेल 3 लाख रुपये झाले तर त्याला बँकेने 1.5 लाख रुपयेमध्ये ओटीएस करायचा एक ऑप्शन दिला आणि शेतकऱ्यांनी सुद्धा 1.5 लाख रुपयेमध्ये ओटीएस करायचं ठरवलं। शेतकऱ्यांनी ते पैसे आपल्या कष्टानं किंवा कुठून पाहुण्यापायांच्याकडून सोनं घाण ठेवून ते पैसे आणले आणि 1.5 लाख रुपये बँकेच्या मॅनेजरला ओटीएससाठी ते घेऊन गेले आणि बँकेच्या मॅनेजरकडे ओटीएससाठी ते पैसे घेऊन गेल्यावर बँकेनं आणि मॅनेजरनी त्यांना नीलचा दाखला दिला आणि सांगितलं की बाबा तुमचे 1.5 लाख रुपये आम्ही ओटीएसच्या खात्यावर मारणार आहे, तुम्हाला 1-2 दिवसांनी आम्ही पावती देऊ, पण हा दाखला तुम्हाला दिला आहे, आता तुम्ही निश्चिंत रहा। पण बँकेला मॅनेजरला कमी याच्यात ओटीएस करायची पॉवर असती, त्यानुसार बँकेच्या मॅनेजरनी कमी पैशात ओटीएस केलं आहे। म्हणजे जर 1.5 लाख रुपयेमध्ये ओटीएस केलं असेल तर ॲक्च्युली 1 लाख रुपयेच ते बँकेला त्यांनी भरलेले आहेत। अशा बऱ्याच शेतकऱ्यांची फसवणूक ह्या बँकेने केलेली आहे आणि ह्या बँकेच्या मॅनेजरनीसुद्धा अशा शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। लाखो रुपयांचा भ्रष्टाचार कडेगावच्या बँक ऑफ इंडिया शाखेत झालेला आहे। त्या संदर्भात त्याच्या निषेधार्थ गेल्या मी 2-3 महिन्यापासून त्या बँकेच्या मॅनेजरना भेटतो आहे आणि त्यांना सांगतो की बाबा ज्या शेतकऱ्यांची तुम्ही अशी फसवणूक केली आहे त्यांचे पैसे माघारे द्या आणि त्या शेतकऱ्यांना न्याय द्या, तुम्ही त्यांचे पैसे खाऊ नका। बँक ऑफ इंडिया शाखा कडेगावमध्ये अशा अनेक प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे। एखाद्या तरुणांना किंवा युवकांना किंवा शेतकऱ्यांच्या पोरांना जर बँकेचं कर्ज पाहिजे असेल तर त्याऐवजी मुलं ते फाईल घेऊन जातात कर्ज मागायला किंवा CMAGP PMAGP योजनेमधून त्यांची प्रकरणं येतात, त्यावेळी ती प्रकरणं मंजूर होत नाहीत कारण बँक मॅनेजर त्यांना पैसे मागतात आणि पैसे लाच मागितल्यामुळं तिथं प्रकरणं कमी झाल्यात। तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात कमी प्रकरणं ही बँक ऑफ इंडियाच्या कडेगाव शाखेत झालेली आहेत। याचं एकमेव कारण असं आहे की तिथं पैसे मागितले जातात आणि अशा प्रकारचा भ्रष्टाचार ह्या कडेगावचे बँक ऑफ इंडिया शाखेचे मॅनेजर राजेश कुमार यांनी केला आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही कडेगावच्या मेन चौकापासून बँक ऑफ इंडियाच्या शाखेपर्यंत नोटा उधळल्या। आता त्या नोटा नकली होत्या, परंतु आमचा उद्देश एकच होता की जे पैसे आमच्या हक्काचे आहेत, जे पैसे आम्ही कष्टाने कमवलेले आहेत, जे शेतकऱ्यांनी पैसे कमवलेले आहेत, ते पैसे ह्या बँक मॅनेजरनं खाल्लेले आहेत, ते पैसे आम्हाला माघारे मिळावे आणि आमच्या शेतकऱ्यांना आमच्या पोरांना कर्ज मिळावी, जी कर्ज ही लाच देत नाही म्हणून ती कर्ज मिळत नाही, ती पैसे आम्हाला मिळावं आणि आमचे जे पैसे हे ओटीएच्या नावाखाली खाल्लेले आहेत ते पैसे मिळावे म्हणून आज आम्ही कडेगावच्या चौकातनं आणि बँक ऑफ इंडिया समोर नकली नोटा उधळलेल्या आहेत। आणि अजून एक प्रकारचा भ्रष्टाचार ह्या कडेगावच्या बँक ऑफ इंडिया शाखेत होतो, तो म्हणजे असा की ज्या शेतकऱ्यांना NOC बँकेची पाहिजे त्या शेतकऱ्यांना ही लोकं 50 रुपये स्टेशनरी खर्चात भरायला लागतात। आता RBIचा असा कुठलाही नियम नाही की एखाद्या NOCसाठी 50 रुपये मागायचे, परंतु हे लोक ह्या शेतकऱ्यांच्याकडून 50 रुपये गेली 10-12 वर्षे झालं वसूल करत आहेत आणि असा अनेक लाखो रुपयाचा निधी ह्या बँकेनं गोळा केलेला आहे आणि तो शेतकऱ्यांचा हक्काचा आहे, तो निधी मिळावा आणि ह्या बँक मॅनेजरला सजा व्हावी, ह्या बँक मॅनेजरवर कारवाई व्हावी म्हणून आम्ही आज शिवशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून आंदोलन केलं आहे। आम्ही त्यांना 7 दिवसाची मुदत दिलेली आहे, पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे, तहसील कार्यालयाला निवेदन दिलं आहे, बँक ऑफ इंडियाला निवेदन दिलं आहे, तसंच त्यांच्या हेड ऑफिसला देखील त्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात पुरावा जे आहे ते दिलेले आहेत। मी मागल्या काही दिवसापूर्वी बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरना भेटून मी विनंती केली की बाबा तुम्ही हे पैसे माघारे द्या, त्यावेळी हा मॅनेजर एवढा मगरूर आहे की त्या मॅनेजरनं मला माझी नॅशनल पॉलिटिक्समध्ये ओळख आहे आणि मोदी मला ओळखतात अशी धमकी देऊन मला जर तू आमच्या विरुद्ध काय करशील तर तुला मी मोदींच्याकडनं धडा शिकवीन अशा प्रकारची मला धमकी दिलेली आहे। परंतु आम्ही ह्या धमकीला भीक न घालता जे सत्य आहे, जे लोकांचे पैसे आहेत, ते लोकांचे पैसे शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांना मिळावे म्हणून आज आंदोलन केलेलं आहे। आमची प्रशासनाला मागणे आहे आणि सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की ज्या शेतकऱ्यांची अशी फसवणूक झाली त्या शेतकऱ्यांनी स्वतः बँकेत जाऊन त्यांच्या कर्ज खात्याचं स्टेटमेंट
बघावं. तुम्ही जेवढी रक्कम दिली तेवढी त्या कर्ज खात्यावर आली का, तुम्हाला फक्त त्या बँकेनं धाकला दिलेला आहे, अशा अनेक प्रकरणं झाल्यात, अनेक लोकांची फसवणूक झालेली आहे. ह्या फसवणुकीच्या संदर्भात आम्हाला न्याय मिळावा, ह्या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा आणि ह्या व्यक्तीला वर कडक कारवाई व्हावी म्हणून आज आम्ही नकली नोटा कडेगावच्या बँक ऑफ इंडिया शाखेसमोर आणि कडेगावच्या मुख्य चौकातून मुख्य रस्त्यावरून उधळलेल्या आहेत.